कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, नियमांचं पालन करून काळजी घ्यावी असा सल्ला भाभा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय पाटील यांनी दिला आहे. कोविडच्या परिणामांपासून वाचण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं आवश्यक आहे. यापैकी महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे व्हॅक्सिन अवेलेबल आहे, जे सरकारतर्फे विनामूल्य दिली जाते आहे, ते व्हॅक्सिनचा लाभ घेणे हा त्यातला एक सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. व्हॅक्सिनमुळे आपल्याला जरी कोविडचा प्रादुर्भाव झाला तरी त्याचा जो परिणाम असेल, त्याचं जे तीव्रता असेल ती खूप कमी होते आणि आपल्याला रुग्णालयात भरती होण्याची वेळ येत नाही किंवा त्याच्या पुढील दुष्परिणामांना सामना करण्याची वेळ येत नाही. यासाठी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण व्हॅक्सिन जरूर घ्यावे. आणि आता बऱ्याच लोकांना बूस्टर डोस ड्यू झाला असेल, ज्यांच्या दुसरा डोस झाल्यापासून ज्यांचे 9 महिने पूर्ण झाले आहेत ते बूस्टरसाठी जाऊ शकतात सरकारी जर नजीकच्या सरकारी केंद्रामध्ये, आणि तिथे आपलं बूस्टर डोस ते घेऊ शकतात. व्हॅक्सिन घेऊन तुम्हाला प्रोटेक्शन तर मिळेल, पण याशिवाय व्हॅक्सिन घेण्याशिवाय सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कराव्याच्या आहेत. त्या म्हणजे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्याला एवढे दिवस झाले सरकारी सर्व माध्यमातून अपील होते, हँड सॅनिटायझरचा उपयोग करा. शिवाय जेव्हा आपण पब्लिकमध्ये असतो किंवा इतरांशी इंटरॅक्शन करत असतो तेव्हा आपल्याला मास्क घालणं अतिशय जरुरी आहे, जेणेकरून ज्याला कोणाला त्याचा प्रादुर्भाव असेल त्याचा व्हायरस पुढे जाणार नाही, किंवा ज्याने मास्क घातला आहे त्याला आपल्यासमोर कोणी रुग्ण असेल तर त्याच्या व्हायरसपासून त्याला अपाय होणार नाही.